नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विषय भूगोल इयत्ता 6वी. मी सौ जान्हवी जोशी. चला वृत्त वापरूया. धडा दुसरा. आपण या पाठाचा दुसरा व्हिडिओ बघत आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण वृत्त कशी सांगितली जातात त्यानुसार एखाद्या स्थानाचे, एखाद्या प्रदेशाचे, आपल्या प्रदेशाचे आकारमान, सीमा कशा सांगितल्या जातात, त्यांचा विस्तार किती आहे हे सगळं आपल्याला कळलं. आता आपण काही महत्त्वाच्या वृत्तांविषयी माहिती मिळवूया. विषुववृत्तापासून 23° 30' उत्तर तसेच 30° 30' दक्षिण अक्षवृत्तांच्या दरम्यान तील भागात सर्व ठिकाणी सूर्यकिरणे वर्षात 2 दिवस लंबरूप पडतात. पृथ्वीवर इतर भागात सूर्यकिरणे कधीही लंबरूप पडत नाहीत. 23° 30' उत्तर अक्षवृत्तास कर्कवृत्त व 23° 30' दक्षिण अक्षवृत्तास मकर वृत्त असं म्हणतात. तुम्ही इथे बघताय 23° 30' उत्तर ध्रुवावर आहे, वरच्या भागात आहे, म्हणून हे आहे कर्कवृत्त. तसंच 23° 30' दक्षिण खालच्या भागात पृथ्वीच्या, म्हणून हे आहे मकर वृत्त. पृथ्वीपासून उत्तर व दक्षिणेला 66° 30' ही दोन अक्षवृत्ते देखील महत्वाची आहेत. विषुववृत्त ते 66° 30' उत्तर व दक्षिण अक्षवृत्ते यांदरम्यान वर्षभर 24 तासाच्या कालमर्यादेत दिन व रात्र होतात. यांना अनुक्रमे आर्टिक वृत्त आणि अंटार्क्टिक वृत्त असेही म्हणतात. म्हणजे या आर्टिक वृत्तापासून 23° उत्तर ते 23° दक्षिण याच्या दरम्यानच्या सगळ्या देशांमध्ये दिनमान आणि रात्रमान हा 24 तासाचा असतो. तस 66° 30' उत्तर व दक्षिण अक्षवृत्तांपासून 90° उत्तर व 90° दक्षिण ध्रुवांपर्यंत या भागात दिवस ऋतूप्रमाणे 24 तासांपेक्षा जास्त असू शकतो. हा दिनमानाचा किंवा रात्रमानाचा कालावधी कोणत्याही एका ध्रुवावर जास्तीत जास्त 6 महिन्यांचा असतो. तेथे दिनमानाच्या काळात आकाशात सूर्य क्षितिज समांतर दिसतो. म्हणजे काय तर इथे 66° वर 90° या आर्टिक वृत्तावर इथे दिनमान 6 महिन्यांचं असतं आणि 6 रात्रमान 6 महिन्यांचं असतं. जेव्हा इथे रात्रमान असतं तेव्हा इथे दक्षिण ध्रुवावर दिनमान असतो आणि हे असं कायम सुरू असतं. सूर्यकिरणांचा कालावधी व तीव्रता, सॉरी, वरील सर्व अक्षवृत्तीय मर्यादा या पृथ्वीचा आस 23° 30' कळण्याशी संबंधित आहे. इयत्ता 5वीमध्ये आसाचे कळणे आपण शिकलो आहोत. सूर्याचा कालावधी आणि तीव्रता यांनुसार पृथ्वीवर विविध तापमानाचे पट्टे कटिबंध तयार होतात. तापमान पट्ट्यांच्या अनुषंगाने वायुदाब पट्टे निर्माण होतात. सूर्यप्रकाशाच्या तीव्रतेनुसार होणारा परिणाम म्हणजे प्रदेशातील वनस्पती, प्राणी यांमध्ये विविधता निर्माण होते. 0° हे मूळ रेखावृत्त प्राइम मेरिडियन म्हणून महत्वाचे आहे. जागतिक वेळेप्रमाणे निश्चित प्रमाण वेळ निश्चित करणे व वेगवेगळ्या देशांच्या वेळांशी सांगड घालणे हा याचा प्रमुख उद्देश आहे. हे रेखावृत्त ग्रीनिचचे रेखावृत्त GMT ग्रीनविच मीन टाइम म्हणूनही ओळखले जाते. 180° रेखावृत्त हेही एक महत्वाचे रेखावृत्त आहे. मूळ रेखावृत्तापासून पूर्वेकडे व पश्चिमेकडे 180° रेखावृत्तांपर्यंत इतर रेखावृत्ते 180° रेखावृत्त संदर्भाने आंतरराष्ट्रीय वार रेषा विचारात घेतली जातात. विषुववृत्त हे बहुतवृत्त आहे. येथे एकमेकांसमोरील 2 रेखावृत्ते मिळून बहुतवृत्त तयार होते. पृथ्वीवरील कमीत कमी अंतर शोधण्यासाठी त्याचा वापर होतो. बहुतवृत्त म्हणजे काय तर ह्याचा आपण उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव या दोन्ही अनुषंगाने वापर करतो. तसं मूळ रेखावृत्त हे 0° रेखावृत्त त्यांनी इथे काढलंय, याचा पूर्व गोलार्ध, पश्चिम गोलार्ध
अशा दोन्ही अनुषंगाने आपण वापर करू शकतो. इथे आपला हा धडा संपलेला आहे. तुम्ही सगळ्या मुलांनी धडा परत एकदा पुस्तकात वाचा, मला काय समजले हे वहीत लिहून काढा आणि स्वाध्याय सोडवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.